नमस्कार। मैथ्स पार्ट सेकंड ट्रिग्नोमेट्री प्रॉब्लेम सेट 6 पार्ट 2। आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत पार्ट 1 मध्ये प्रश्न 2 ते 5व्या मधील 5व्या उदाहरणापर्यंत आपण पाहिले होते। आज प्रश्न क्रमांक 5 मधील 6व्या उदाहरणापासून सुरुवात करणार आहोत। बघूया क्वेश्चन नंबर 5 मधील 6 एग्जांपल। 1 upon 1 minus sin theta plus 1 upon 1 plus sin theta is equal to 2 sec square theta। डावी बाजू आपण अगोदर मांडून घेऊया। LHS 1 upon 1 minus sin theta plus 1 upon 1 plus sin theta ही किंमत आपण मांडली। या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया। 1 गुणिले 1 अधिक sin theta आहे तसाच, अधिक 1 गुणिले 1 वजा sin theta। या दोघांचा गुणाकार 1 minus sin theta into 1 plus sin theta। आपल्याला हा भाग माहित आहे की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी। ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। ए इज इक्वल टू 1, सपोज ए इज इक्वल टू 1 अँड बी इज इक्वल टू साईन थिटा। देअरफोर त्या प्लस ना आत आपण मल्टीप्लाय करूया। 1 plus sin theta plus 1 minus sin theta डिवाइडेड बाय या दोघांचा गुणाकार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स 1 square minus sin square theta प्लस 1 plus 1 2 साइन थीटा माइनस साइन थीटा गेट्स कैंसल 1 square 1 minus sin square theta हे उत्तर मिळेल। आपल्याला उत्तर माहिती आहे, गुणोत्तर आपण पाहिलंय। साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, 1 minus sin square theta इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा। साइन स्क्वेअर थीटा तिकडे मायनस केला, ती किंमत यामध्ये आपण पुट करूया। 2 upon cos square theta। कॉस थीटा आणि सेक थीटा एकमेकाच्या अपोजिट रेशियो आहेत। 1 upon cos theta is equal to sec theta। आपण कॉस स्क्वेअर थीटा आहे, 1 upon cos square theta is equal to sec square theta ही किंमत यामध्ये ठेवूया। 2 sec square theta हीच आपल्याला उजवी बाजू हवी होती, इट इज द राईट हँड साइड। मग आपण काय सिद्ध केलं, 1 upon 1 minus sin theta plus 1 upon 1 plus sin theta is equal to 2 sec square theta हेन्स द प्रूफ। एक्झाम्पल नंबर 7 इन क्वेश्चन नंबर 5 सी इन द टेक्स्ट बुक sec रेज टू 6x प्लस tan रेज टू 6x इज इक्वल टू 1 प्लस 3 sec square x into tan square x। आपल्याला दिलेली किंमत डावी बाजू आपण या ठिकाणी लिहू। LHS sec raise to 6x plus tan raise to 6x ह्या दिलेल्या किमतीमध्ये आपल्याला 6वा घातांक आहे त्याची फोड करणं गरजेचं आहे। आपण ए घन बी घन या सूत्राचा वापर करूया, आणखीन मग उत्तर मिळवूया। दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला इथं सेक प्लस नाही मायनस आहे, सेक रेज टू 6x मायनस टॅन रेज टू 6x। या ठिकाणी मायनस साईन आपण चेंज केलो, घातांकाचा गुणाकार केला, म्हणजेच 2 3 जा 6 3 2 जा 6 या पद्धतीनं घातांकाची फोड करूया। सेक स्क्वेअर एक्स
ब्रैकेट रेज टू थ्री अस केलं तर 2 3 जा 6 आपल्याला मिळतोय. टैन रेज टू 6 याची पण फोल्ड करूया. टैन स्क्वेअर एक्स ब्रैकेट रेज टू 3 2 3 जा 6 म्हणजे टैन रेज टू 6 एक्स ची किंमत आपण चेंज केली 6 sec रेज टू 6 एंड टैन रेज टू 6 एक्स ची सुद्धा किंमत आपण चेंज केली. आपल्याला a घन वजा b घन हे सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. a क्यूब माइनस b क्यूब हे सूत्र आपलं काय सांगतंय. a माइनस b ब्रैकेट क्यूब a वजा b कंसाचा घन प्लस 3ab इन ब्रैकेट a माइनस b. या पद्धतीनं आपल्याला a क्यूब माइनस b क्यूबचा फॉर्म्युला मिळतोय. इथं a घन वजा b घन यामध्ये a ची किंमत येते sec स्क्वेअर x, b ची किंमत येते tan स्क्वेअर x. त्यामध्ये आपण पुट करूया, ह्याची फोड होते, काय मिळते किंमत बघूया. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर a मायनस b sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x ब्रॅकेट क्यूब चा घन झाला प्लस 3 ab वैल्यू ऑफ ab sec स्क्वेअर x tan स्क्वेअर x इनटू a माइनस b sec स्क्वेअर x माइनस tan स्क्वेअर x किंमत आपण या ठिकाणी वापरली. फॉर्म्युल्यामध्ये ab ची किंमत टाकली, आपल्याला त्याची फोड मिळाली. ह्याची किंमत आपल्याला काय मिळते बघूया, याची किंमत आपल्याला काय मिळते ती पाहूया. आपण ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी पाहिलेली आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्स मायनस हा इकडे आला टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपल्याला याच्यापासून मिळते. ती किंमत आपण यामध्ये पुट करूया, काय मिळते, याची किंमत मिळाली 1 ब्रॅकेट क्यूब प्लस 3 sec स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. पहिला नंतरचा ब्रॅकेट आहे त्याची पण किंमत येते 1 1. ही किंमत आपण वापरली. 1 चा घन 1 अधिक 3 sec वर्ग एक्स टॅन वर्ग एक्स इंटू 1 आहे तसाच. आपल्याला उजवी बाजू तीच आहे का बघा, 1 प्लस 3 sec स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. इट इज ऑल्सो ए राईट हँड साईड, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू आपण समान आहे हे सिद्ध केलं. म्हणजेच काय झालं सिद्ध, sec रेज टू 6 एक्स मायनस टॅन रेज टू 6 एक्स इज इक्वल टू 1 प्लस 3 sec स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. हेन्स द प्रूफ. क्वेश्चन नंबर 5, एक्झाम्पल नंबर 8. टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1 इज इक्वल टू सेक थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटा. या दिलेल्या किमतीमधील आपण डावी बाजू अगोदर मांडूया. डावी बाजू घेतली, एल एच एस इज इक्वल टू टॅन थीटा डिवाइडेड बाय सेक थीटा प्लस 1. आपल्याला सेक थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटा मध्ये किंमत हवी आहे. आपण अंशात आणि छेदात इथं किंमत अशी येण्यासाठी सेक थीटा मायनस 1 ही यावी असं जर, तर यासाठी इथं टॅन थीटाचा स्क्वेअर असणं गरजेचं आहे. म्हणून टॅन थीटाला मल्टिप्लाय करूया. काय केलं, एल एच एस ला टॅन थीटा डिवाइडेड बाय सेक थीटा प्लस 1 मल्टीप्लाय बाय टॅन थीटा डिवाइडेड बाय टॅन थीटा. टॅन थीटानं मल्टीप्लाय अँड डिवाइड केलं, काय मिळणार आहे आपल्याला. इथं मल्टीप्लाय मध्ये लिहितो टॅन थीटा टॅन थीटा टॅन स्क्वेअर थीटा. सेक थीटा प्लस 1 इंटू टॅन थीटा. या पद्धतीनं मग आपली आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, बट 1 प्लस
tan square theta is equal to 1, sec square theta minus 1 is equal to tan square theta, याची किंमत आपल्याला मिळाली, ही यामध्ये आपण वापरूया. मग tan square theta ची किंमत आहे sec square theta minus 1, sec theta plus 1 into tan theta. आता या दिलेल्या किमतीमध्ये a वर्ग वजा b वर्ग ही किंमत आपण वापरूया. काय मिळते किंमत बघा, sec square theta minus 1 square into sec theta plus 1 into tan theta. a square minus b square, आपल्याला सूत्र आहे a square minus b square is equal to first bracket a plus b, second bracket a minus b. सपोज a is equal to sec theta, b is equal to 1, sec theta plus 1 into sec theta minus 1. First bracket sec theta plus 1, second bracket sec theta minus 1. ही आहे तशीच किंमत ठेवली, sec theta plus 1 into tan theta. या ठिकाणी sec theta plus 1 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ला कॅन्सल होणार आहे. sec theta minus 1 upon tan theta ही किंमत आपल्याला मिळाली. हीच आपली उजवी बाजू राइट हँड साइड आहे. या पद्धतीने आपण डावी आणि उजवी बाजू समान केली. काय तर tan theta plus 1 म्हणून tan theta upon sec theta plus 1 is equal to sec theta minus 1 upon tan theta. Hence the proof. Question number 5, example number 9. Tan cube theta minus 1 upon tan theta minus 1 is equal to sec square theta plus tan theta. डावी बाजू आपण लिहूया LHS. tan cube theta minus 1 upon tan theta minus 1. या पद्धतीने दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला tan cube theta minus 1 मध्ये a घन वजा b घन या सूत्राचा वापर करता येतोय. याच्या अगोदर आपण एक सूत्र पाहिलं होतं, a cube minus b cube is equal to a minus b bracket cube plus 3ab in bracket a minus b. हे याच्या अगोदर सातव्या नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं. हेच आपण याही पद्धतीने लिहू शकतोय, a minus b in bracket a square plus ab plus b square. म्हणजे हेच सूत्र a cube minus b cube चं दोन पद्धतीने आपण मांडू शकतोय. मग हे दोन नंबरचं जे एक्झाम्पल आहे, सूत्र आपण म्हणू त्याला, याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. काय आहे a क्यूब, हे अगोदर मांडायचं, टॅन क्यूब थीटा मायनस वन क्यूब अपॉन टॅन थीटा मायनस वन. एक म्हणजे एकचा घन, a घन वजा b घन, व्हॅल्यू ऑफ a इज टॅन, व्हॅल्यू ऑफ बी इज वन, इज इक्वल टू ए मायनस बी टॅन मायनस वन टॅन थीटा मायनस वन, ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा प्लस ए बी टॅन थीटा इंटू वन प्लस बी स्क्वेअर वन स्क्वेअर. या पद्धतीनं छेद कोणता आहे टॅन थीटा मायनस वन तो तसाच ठेवूया. आता चेक केलं तर वरती टॅन थीटा मायनस वन डिनॉमिनेटरला पण टॅन थीटा मायनस वन कॅन्सल होणार आहे. काय राहतोय, टॅन स्क्वेअर थीटा प्लस
tan theta into 1 tan theta 1 square is equal to 1 tan square theta ani plus yana ekatra anuya tan square theta plus 1 plus tan theta फक्त एक इकडे घेतला tan theta पलीकडे लिहिला आपलं सूत्र 1 plus tan square theta is equal to sec square theta या ठिकाणी 1 plus tan square theta ची किंमत येते sec square theta ती आपण या ठिकाणी पुट करूया sec square theta plus tan theta आपल्याला काय हवंय बघूया राइट साइडला sec square theta plus tan theta हीच किंमत आपली उजवी बाजूची मिळाली म्हणजे सिद्ध करण्यासाठी आपल्याला दिलेला भाग tan cube theta minus 1 divided by tan theta minus 1 is equal to sec square theta plus tan theta hence the proof example number 10 in question number 5 see in the textbook sin theta minus cos theta plus 1 divided by sin theta plus cos theta minus 1 is equal to 1 upon sec theta minus tan theta अशा पद्धतीचं उदाहरण आपण प्रॅक्टिस सेट मध्ये पाहिलेलं आहे याच पद्धतीचा वापर जसा प्रॅक्टिस सेट मध्ये केलाय तसाच या ठिकाणी आपल्याला थेरम ऑफ इक्वल रेशोचा करायचा आहे इथं एक आयडेंटिटीज वापरावं लागेल साइन आणि कॉसच्या प्रमाणात म्हणजेच आयडेंटिटी आपल्याला मिळते साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आपण कॉस स्क्वेअर थीटा ही किंमत 1 मायनस हा साइन स्क्वेअर तिकडे आणला मायनस झाला याची किंमत 1 म्हणजे 1 चा वर्ग वजा साइन वर्ग थीटा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी कॉस स्क्वेअर थीटाची किंमत आहे कॉस थीटा इंटू कॉस थीटा दोघांचा गुणाकार आणि याची किंमत आपल्याला घ्यायची आहे 1 प्लस साइन थीटा सेकंड 1 मायनस साइन थीटा आता एक कॉस थीटा इथंच ठेवूया डिनॉमिनेटरला मायनस आहे मायनस वाला इकडे आणूया 1 मायनस साइन थीटा आता 1 प्लस साइन थीटा तसाच राहिला डिवाइडेड बाय 1 कॉस थीटा इकडे आणला या पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळालं आता हे आहे तसंच आता कॉस मायनस आहे साइन प्लस आहे हा इकडे ठेवूया याला इकडे आणूया कारण कॉस दोन नंबरला आहे 1 प्लस साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस साइन थीटा हे गुणोत्तर समान गुणोत्तर कधी होणार आहे अंशाची बेरीज करा वजा बाकी करा जसा फरक जाणवत नाही इथं मायनस केलेला आहे कॉसला इथं पण आपण मायनस करूया न्यूमरेटर डिनॉमिनेटर सबस्ट्रॅक्ट 1 प्लस साइन थीटा मायनस कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा आपल्याला या पद्धतीने किंमत मिळाली म्हणजेच ही किंमत आपल्याला काय मिळते 1 इथल्या किंवा शेवटीला काही फरक पडत नाही साइन थीटा मायनस कॉस थीटा हा प्लस 1 पाठीमागे त्याच इक्वेशन मध्ये लिहिलाय म्हणजे आपल्याला न्यूमरेटर मिळाला डिनॉमिनेटर मिळते का बघूया कॉस थीटा तसाच मायनस 1 मायनस मायनस प्लस साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1 साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1 तेच आपल्याला व्हॅल्यू मिळाली म्हणजे साइन थीटा मायनस कॉस थीटा प्लस 1 ही व्हॅल्यू मिळाली छेदस्थानी डिनॉमिनेटरला साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1 ही किंमत आपल्याला मिळाली आपल्याला एक बाजू मिळाली दुसरी बाजू मिळवायचे 1 अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा हे का केलं बाय युझिंग थेरम ऑफ थेरम ऑफ इक्वल रेशो
समान गुणोत्तरांचा खेद सिद्धांत। या ठिकाणी आपल्याला न्यूमरेटरला वन हवा आहे, हा लिहिला तर न्यूमरेटरला दोन पद येतात, इथं घेतला तर एक पद येतोय, त्याच कॉसनं जर डिवाइड केला न्यूमरेटरला तर इथं वन येणार आहे। फक्त न्यूमरेटरला डिवाइड करून चालत नाही, डिनॉमिनेटरला पण डिवाइड करावा लागणार, म्हणून आपण ह्या पदाऐवजी हे पद घेतलं, कारण दोन्ही इक्वलच आहेत, वन मायनस साईन थीटा। न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर लेफ्ट साइड, लेफ्ट साइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवाइड बाय कॉस थीटा, काय मिळते बघा, कॉस थीटा डिवाइड बाय कॉस थीटा। समान संख्येनं गुणलं भागलं मिळवलं वजा केलं तर फरक पडत नाही, तर समान संख्येनं न्यूमरेटरला डिवाइड करतोय, डिनॉमिनेटरला पण डिवाइड करायचं, वन अपॉन कॉस थीटा मायनस साईन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा। हे कसं काय आलं, एक छेद कॉस, एक वजा साईन थीटाला जर कॉस थीटानं भागलं तर एक छेद कॉस थीटा वजा साईन थीटा भागिले कॉस थीटा हे पद मिळणार आहे। हे आहे तसंच साईन थीटा मायनस कॉस थीटा प्लस वन डिवाइडेड बाय साईन थीटा प्लस कॉस थीटा मायनस वन, कॉस बाय कॉस इज इक्वल टू वन, वन अपॉन कॉस ही किंमत येते सेक सेक थीटा, मायनस साईन अपॉन कॉस ही किंमत येते टॅन थीटा। ही डावी किंमत आहे तशी, सॉरी उजवी किंमत आहे तशी, साईन थीटा मायनस कॉस थीटा प्लस वन साईन थीटा प्लस कॉस थीटा मायनस वन। काय केलं इथं, वन अपॉन कॉस थीटा ची किंमत घेतली सेक थीटा अँड साईन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा ही व्हॅल्यू आपण वापरली, म्हणजे आपल्याला ज्या किमती हव्या होत्या त्या या ठिकाणी आपण वापरल्या। ही बाजू आपल्याला या ठिकाणी मिळाली, ही बाजू आपल्याला दुसऱ्या बाजूला मिळाली, हेन्स द प्रूफ। या पद्धतीने आपण थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन चा वापर करून एक्झाम्पल नंबर 10 या ठिकाणी सॉल्व केलेला आहे। क्वेश्चन नंबर 5 मधील उदाहरण क्रमांक 6, 7, 8, 9, 10 या ठिकाणी आज आपण कंप्लीट केले। यानंतर क्वेश्चन नंबर 6 to 10 ह्या 5 उदाहरणांसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये, प्रॉब्लेम सेट 6 च्या पार्ट 3 मध्ये। धन्यवाद।